पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका। कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई तसेच नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। पनवेलमध्ये आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई तसेच नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे लोक आहेत। मुंबई नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती व आंदोलनाचा इशाराही दिला होता। आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुंबई महापालिकेने बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश पारित केले होते व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तसे आश्वासन दिले होते, परंतु वारंवार मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आणि मुंबई महापालिकेचा आदेश कागदावरच राहिला। पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तर कोरोना संक्रमित होतच आहेत आणि त्यांच्यामुळे आता त्यांच्या परिवारातील सदस्य देखील कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण वाढतच चाललंय। याबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मुंबई नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तात्पुरत्या स्वरूपात कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। लवकरात लवकर या जनहित याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे। जर मुंबई उच्च न्यायालयाने आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी मान्य केली तर पनवेल परिसर कोरोना संक्रमण मुक्त होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।